स्वयंपाक करता येत नसल्याच्या कारणावरून पतीकडून पत्नीची हत्या. डोक्यात लाकडी दांड्याने मारहाण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत पतीसह 5 लोकांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आडगाव पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतलं आहे. नाशिक औरंगाबाद रोड येथील माड सांगवी येथील राहणाऱ्या विशाल कापसे यांनी काल रात्री राहत्या घरी पत्नी आरतीची हत्या केली आहे. आरतीचा विशाल बरोबर 2016 लग्न झालं होतं. विशाल आणि आरतीला 3 मुलं आहेत. लग्न झाल्यापासून नेहमी दोघांमध्ये वाद होते. काल त्यांचा वाद विकोपाला गेला आणि त्यात आरतीची हत्या करण्यात आली. विशालचा भाऊ, काका आणि काकीसह 5 लोकांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला असून आरोपी पती विशालला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास आडगाव पोलीस करीत आहेत. याबाबत आडगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांनी अधिक माहिती दिली. माड सांगवी मांगवाडा येथील विशाल कापसे याचे त्याच्या बायकोशी नेहमी वादविवाद होत होते. त्याची बायको नेहमी सायकल येथे माहेरी निघून जात होती. काल दिनांक 16/5/2022 रोजी रात्री 11 वाजेच्या दरम्यान दोघांमध्ये पुन्हा भांडणं झालेली. मागील भांडणाची कुरापत काढून त्याच्यात विकास विशाल कापसे, त्याचा भाऊ सुरेश, त्याचे काका निवृत्तीची पत्नी आणि बंटी कापसे यांनी मिळून सौ आरती हिला मारहाण केलेली आहे. तसेच विशाल कापसे याने तेथे पडलेला लाकडी दांडा असलेला लोखंडी फावडा तिच्या तोंडावर आणि डोक्यात मारल्यामुळे सदर आरती या महिलेचा हे झाले मृत्यू आलेला आहे. त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेलं होतं. त्यांना ब्रॉड डेड डिक्लेअर केलेलं आहे. यातील मुख्य आरोपी जो आहे विशाल याला ताब्यात घेण्यात आलेले आहे. इतर गुन्हेगारांचा शोध चालू आहे, तपास चालू आहे. सदर महिलेचे मृतदेहावर पोस्टमार्टम करून त्याचं प्रयत्न नातेवाईकाला दिलेले आहे आणि सायखेडा येथे त्याच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. घटनास्थळी सध्या शांतता आहे, योग्य तो बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे. यापूर्वी दोघा नवरा बायको विशाल आणि आरतीमध्ये 2016 लग्न झाले होते. 3 मुलं आहेत त्यांना. यांच्यावर घरगुती कारणावरून अशुल्ल कारणावरून नेहमी भांडण होत होते. त्यांच्यात त्यांनी आपापसात समजोता एक लेखी समजोता करारनामा करून ती नांदायला आली होती. आणि तसेच भाजी व्यवस्थित केली नाही अशा शुल्लक गोष्टीवरून नवरा बायकोचे भांडण व्हायचे. त्याच्यातूनच त्यांचे हे भांडण मागील भांडणाचं वरून त्यांच्यात वाद झाला आणि त्याच्यात त्याने फावडा मारलेला आहे तिच्या तोंडावर आणि डोक्यावर आणि तिच्या नातेवाईकांनी सुद्धा मारलेला आहे. त्याच्यात सदर महिलेचा मयत झालेली आहे. तर माझी पुतणी माळसांगवी इथे दिलेली होती. तर साधारण 3 दिवसाची गोष्ट झाली आज. तर नवरा बायकोमध्ये सासू, मावसासू, देर, भाये यांनी तिला मारहाण करत होते. तर मारहाण करत असताना नवऱ्याने डायरेक्ट फावडा घेतला, सासूनी फुकणी घेतली, कोणी इटाचे घेतले. असं तिला मारत असताना नवऱ्याने फावडा घेऊन फावड्यावरनी डोक्यावर तोंडावर वार केले आणि जागीच ठार केले. आणि त्याला आज आडगाव पोलीस निरीक्षकांनी अटक केली. परंतु अजून 4 जण जे आहे त्यांना अटक झाली पाहिजे, आम्हाला याची न्याय भेटली पाहिजे हे आम्ही पोलिसांकडे मागणी करू राहिलो. पण अजून 4 जणांना काही त्यांनी आत्तापर्यंत आणलेलं नाही आहे. तर आमचं एवढंच एक म्हणणं आहे का त्या 4 जणांना त्यांनी त्वरित चौकशी करून अटक करावा आणि आम्हाला सक्सेसफुल निर्णय द्यावा आणि आमचा न्याय आम्हाला भेटावा. त्यांनी तिला रात्री 11 वाजता मारून टाकले. कसं मारलंय काय मारलंय पावड्यानी तिला ठेसले. पार 5 जण होते, ते 5 जणांनी मारून टाकले तिला. आणि 5 जणांना शिक्षा झालीच पाहिजे, ती पण फाशीची, तिच्याबरोबर फाशी शिक्षा झालीच पाहिजे. या लेकराची आशा तिने केली नाही. त्यांनी आज लेकर पोरक झाले, या पोरांना न्याय मिळालाच पाहिजे. याबाबत अधिक तपास आडगाव पोलीस हे करीत आहेत. यांसन न्यूजसाठी प्रतिनिधी रोहन दाणी, नाशिक.